कोण येतोय? देवीदास आलाय तिसऱ्या क्रमांकावर. हा सुद्धा चांगला खेळाडू, गुणी खेळाडू आणि चांगले फटकेबाजी करणारा खेळाडू खाडेकर संघाकडून. आणि तर विनायकची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो देवीदास. पहिल्या चेंडूवर आपलं मात्र विकेट गमावलं विनायकाने आणि गणेश पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली गणेशाला. बघूया देवीस नवीन फलंदाज देवीदास. बघूया गणेश टू देवीदास. आणि पहा कट केला चेंडू आणि ते पहा दुसरा आदरा बसलाय खाडेकर संघाला देवीदास यांच्या रूपात. देवीदास होते बॅक टू पवेलियन. तर पहिल्या चेंडूवर विनायक हा बाद झाला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देवीदास बाद झालाय. पुढील फलंदाज कोण? तर चौथ्या क्रमांकावर येतोय योगेश. कोणत्याच प्रकारचे अजूनपर्यंत धाव नाही, अजून आपला अकाउंट सुद्धा खोललं नाही खाडेकर संघानं. मात्र दोन गडी बाद झालेत, दोन गडी बाद पवेलियन मध्ये पोहोचलेत विनायक आणि देवीदास. चौथ्या क्रमांकावर कोण आलाय? तर योगेश. दोन गडी बाद अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचं अकाउंट खोललं नाही, नाही करंट नाही सेव्हिंग, अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचा अकाउंट नाही, तर अकाउंट खोलणं सुद्धा नाही, तर धावा कशा होतील? धावा बनवायला लागतील. बघा योगेश चौथ्या क्रमांकावर आलाय. तर गणेशांची चांगली गोलंदाजी आणि पहा शॉटपीस पर्यंत चेंडू, चेंडू जातोय क्षेत्ररक्षक तैनात आणि तिसरा गडी बाद हॅट्रिक गणेशांची. चांगली कामगिरी गणेशांची. घेतले गणेशाने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. आणि पुढील फलंदाज जगदीश. तर सलग पहिल्या चेंडूवर विनायक बाद झाला, त्याच्यानंतर देवीदास बाद झाला, त्याच्यानंतर